नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून मित्रांनो कांदा हे बेभरावशाचं पीक आहे परंतु अजूनही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास हा मात्र कांद्यावरच आहे एखाद्या वर्ष गेलं तर जाऊ द्या पण ज्या कांदा पिकाने दुष्काळी असूनही आपली स्वप्नपूर्ती केली त्या कांदा पिकावर येवलेकरांचा भारी विश्वास आहे म्हणूनच यंदा वर्षभर भावात अस्थिरता होती पण बेभरावशाचा भाव असूनही लागवडीवर मात्र याचा कुठलाही परिणाम झाला नाही येथील शेतकऱ्यांनी या, या पिकावरच विश्वास ठेवून तब्बल तेवीस हजार हेक्टरवर रब्बी कांद्याची लागवड ही केलेली आहे दुष्काळी आवर्षणग्रस्त व टंचाईग्रस्त असूनही कांदा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे म्हणूनच विसापूर शिवारातील शेतकऱ्यांनी बांधलेल्या बंगल्यावरच कांद्याची प्रतिकृती ही बनवली आहे अनेकांच्या झोपड्या जाऊन बंगले झाले आणि बंगल्यापुढे टुमदार गाड्याही आल्या ही सर्व स्वप्नपूर्ती केली आहे ती कांद्याने त्यामुळे बाजारभावात किती चढवतार आले तरी लागवडीवर मात्र शेतकरी परिणाम करत नाहीत किंबवना वर्षगणिक येथील कांद्याचे क्षेत्र हे वाढतच आहे अर्धा तालुका उन्हाळ्यात पाण्यासाठी असुसलेला असतो तेव्हा कांदे घेणार कसे हा प्रश्न सतावतो त्यावर अनेक शेतकऱ्यांनी शेततळ्याचा पर्याय शोधला असला तरी इच्छा असूनही उन्हाळ कांद्याचे पीक हे घेता येत नाही त्यामुळे लाल व रांगड्या कांद्यातून शेतकरी कमाई करतात याचमुळे चांदोडपाठोपाठ येवल्यात सर्वाधिक क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड ही झाली आहे कधी हसणारा तर कधी रडवणारा अशी ओळख झालेल्या कांद्याने काही वर्षात तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा हातभार दिला आहे चार दशकापासून दुष्काळी असलेल्या या तालुक्यात शेतकऱ्यांचे कांदा हे प्रमुख पीक असून याच पिकाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण आणि लाईफस्टाईल बदललेले आहे तीन ते चार वर्षात समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी परिस्थितीला न जुमावता कांद्याची लागवड हे करत आहेत पाच वर्षापूर्वी तालुक्याचे कांद्याचे क्षेत्र तीस हजार हेक्टरपेक्षाही कमी होते गेल्या वर्षी विक्रमी पंचेचाळीस हजार हेक्टरवर लाल रांगडा उन्हाळ कांद्याची लागवड ही झाली होती परंतु यंदा खरीपात दहा हजार हेक्टरमध्ये कांदा लागवड झाली होती गेल्या वर्षी चाळीतील उन्हाळ कांद्याला दर न मिळाल्याने शेतकरी निराश झाला तरी खरीपातील कांदा लागवड टिकून होती मात्र पावसाने कांद्याचे पीक क्षेत्रातच सडवल्याने क्षेत्रात घट झाली यावर्षी खरीपात तब्बल दहा हजार सहाशे चौसष्ट हेक्टरवर कांदा लागवड झाली होती यातील कांदा अद्यापही बाजारात विक्रीला येत आहे पण भाव समाधानकारक मिळाला नाही आणि उत्पादनही घटल्याने शेतकऱ्यांना यावर्षी कांदा बेभरावशाचं पीक खरिपातील कांदा रोपाटिका सततच्या पावसाने सडल्या होत्या त्यामुळे एकदा नव्हे तर दोनदा तीनदा रोपे तयार करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली तालुक्यात तीन एक ता खरीप खरीप हजार एकशे सदोतीस हेक्टरवर कांद्याचे रोपे शेतकऱ्यांनी घेतले तालुक्यातील खरीप खरीपलेट खरीपखालील सरासरी क्षेत्र सतरा हजार पाचशे सतरा हेक्टर तर रब्बीतील कांदा लागवड क्षेत्र इतकेच आहे यंदा खरीपातील कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकरी उन्हाळ कांद्याकडे वळलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर